नमस्कार, माझं नाव धीरज देशमुख, राहणारा कोल्हापूर येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूरचा माजी विद्यार्थी. 2005 मी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग या कोर्समध्ये ॲडमिशन घेतलं आणि 2008 पूर्ण केलं. त्यापुढे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे COEPमधून BTech इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग 2011 पूर्ण केलं. तिथून माझं कॅम्पस प्लेसमेंट बजाज ऑटो आकुर्डी इथे झालं. 2011 ते 2016 5 वर्ष मी बजाजमध्ये काम केलं. मुख्यतः सायलेन्सर्स डिव्हिजनमध्ये मी काम करत होतो. बजाजचे जे पल्सर्स आणि KTM बाईक्स आहेत तर त्यांच्या सायलेन्सर प्रोजेक्टवरती मी काम केलं. सुरुवातीपासूनच एक इच्छा होती की आपल्याला पायलट बनायचं आहे. तर 2016 मी बजाज ऑटो सोडलं आणि कमर्शियल पायलट लायसन्स हे ट्रेनिंग पूर्ण केलं आणि सध्या मी इंडिगो एअरलाईन्समध्ये पायलट म्हणून काम करत आहे. आज मी जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूरचं जे योगदान आहे संपूर्ण माझ्या करिअरमध्ये, याच्याबद्दल जर मला काही शब्दांमध्ये ते मांडायचं झालं तर मी मुख्यतः 3 भागांमध्ये ते मांडेल. पहिलं आहे की गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूरचं क्वालिटी ऑफ एज्युकेशन. याच्यामध्ये मी म्हणतो की सिलॅबस, सब्जेक्ट्स आणि जे एक्झॅम स्ट्रक्चर ऑटोनॉमस असल्या कारणाने गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूरने जे एक डिसाईड केलेलं आहे त्याचा बराचसा फायदा इंजिनिअरिंग करताना मला COEPमध्ये झाला. फॉर एक्झाम्पल, मेटलर्जी नावाचा आम्हाला सब्जेक्ट होता आणि सेकंड इयरला जेव्हा आम्ही COEPमध्ये गेलो त्यावेळेला लक्षात आलं की सगळे तिथे जे आलेले वेगवेगळ्या कॉलेजेसमधून विद्यार्थी होते, डिप्लोमा करून आलेले, कोणीच मेटलर्जी सब्जेक्ट हा शिकलेला नव्हता आणि तो नक्कीच COEPमध्ये होता, तर आम्हाला त्याचा फायदा झाला. सिलॅबस आणि एक्झाम पॅटर्न ही मोस्टली ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेजेस COEPसारखे जे आहेत त्यांच्यासारखाच आहे. युनिट टेस्ट, मिड सेम, परत एक टेस्ट आणि एंड सेम. आणि याच्यासाठी जे वापरले जाणारे रेफरन्स बुक्स आहेत, मोस्ट ऑफ द बुक्स बऱ्याचशे सब्जेक्ट्सचे हे डिप्लोमामध्ये जे आम्ही वापरले होते तेच पुढे आम्ही COEPमध्ये म्हणजे कॉलेजमध्येही वापरले इंजिनिअरिंगसाठी. तर सुरुवातीपासूनच एक रेफरन्स बुक्स वापरण्याची सवय लागते आणि स्वतःच्या नोट्स तयार करणं किंवा एक इंजिनिअरिंग सब्जेक्टसाठीचा जो अप्रोच आहे तो डेव्हलप होतो या डिप्लोमा कॉलेजमध्ये. त्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की आपलं जे स्टडी एन्व्हायरमेंट आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूरमध्ये ते फार फायद्याचं ठरतं. एकूणच एक जे वातावरण अभ्यासाचं बनलेलं आहे तिथे, बऱ्याचशे प्रोफेसर्सनी स्वतःच्या हँड रिटन नोट्सही तेव्हा बनवलेल्या होत्या ज्या आम्ही वापरत होतो. एकदम क्रिस्प आणि शॉर्ट अशा नोट्स होत्या त्या, ज्या आम्हाला पुढेही जाऊनही इंजिनिअरिंगमध्ये कामात आल्या. नंतर ज्या प्रॅक्टिकल्स आणि लॅब्स होत्या आमच्यासाठी, फॉर एक्झाम्पल इनिशियली जे कॉमन ट्रेड्स होते कार्पेंट्री, स्मिती, फाउंड्री किंवा मशीन शॉप, तर याच्यामध्ये आम्ही स्वतः जॉब बनवलेत. तर इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला हे जॉब बनवावे लागत होते, त्यामुळे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सही भेटला. जे आम्ही थिअरी क्लासेसमध्ये शिकत होतो ते प्रॅक्टिकली कसं होत आहे. पुढे जाऊन आमच्या ब्रँड स्पेसिफिक लॅब्स जेव्हा सुरू होतात थर्मल इंजिनिअरिंगच्या किंवा IC इंजिन्सच्या, तर तिथे हे चांगलं कोरिलेशन जमत होतं की आम्ही जे काही शिकत आहे थिअरी क्लासमध्ये तर प्रॅक्टिकलमध्ये ते आम्हाला एक्सपेरिमेंट सेटअप करावी लागायची, त्याचे रिडिंग्स घ्यावे लागायचे, पुढे त्याचे कॅल्क्युलेशन्स करायचो आम्ही. तर हे कोरिलेशन फार चांगलं जमलं होतं. सेकंड पॉईंट मला याच्यामध्ये सांगायचं आहे की हा फारच एक कॉम्पॅक्ट कोर्स आहे आणि व्हॅल्यू फॉर मनी आपल्याला म्हणता येईल. 3 वर्षामध्ये बरंच काही शिकवून जाणारा, इंजिनिअरिंगचे बेसिक फाउंडेशन एकदम पक्कं करणारा हा कोर्स आहे फॉर अ व्हेरी लेस कॉस्ट, हे मला सांगावं असं वाटेल या ठिकाणी. नेक्स्ट फार महत्त्वाचा पॉईंट आहे पण बरेच लोक ओव्हरलुक करतात, जे आपलं फ्रेंड सर्कल याच्यामध्येच बनतं. कारण मोस्ट ऑफ द हे सगळं ट्रान्सपरंट ॲडमिशन प्रोसेस आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकची मेरिट बेसवरती, त्यामुळे तिथे येणारे सगळे विद्यार्थी हे आपल्या एक थिंकिंगला मॅच करणारे किंवा आपल्या ॲटिट्यूडला मिळते जुळते असे असतात, त्यामुळे एक चांगलं स्टडी सर्कल जमतं जे पुढे जाऊनही सगळे कॉन्टॅक्टमध्ये राहतात. माझ्या बॅचचंही तसंच आहे, आम्ही बरेच लोक कॉन्टॅक्टमध्ये आहोत अजूनही. तर एक चांगलं नेटवर्किंग या ठिकाणी आपल्याला करायला मिळतं कारण हे मेरिट बेस्ड ॲडमिशन देणारं एक चांगलं कॉलेज आहे. नुसतंच स्टडीज असं नाही, आमच्या वेळेला एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजही होत होत्या. फॉर एक्झाम्पल व्हॉलीबॉल, खो खो, कबड्डी हे स्पोर्ट्स इव्हेंट्स
तिथे ऑर्गनाईज झालेले होते, आम्ही पार्टिसिपेटही केलं. कॅरम चेससाठी आम्ही गारगोटीमध्ये एका पॉलिटेक्निकमध्ये गेलो होतो. परत NSS चे कॅम्प्स व्हायचे तर त्याच्यामध्ये 2 वर्ष मी पार्टिसिपेट केलं, तो एक चांगला एक्सपोजर होता. ॲन्युअल सोशल गॅदरिंग होतं, त्याच्यामध्ये नाटकं वगैरे लोक प्ले करायचे. आर्ट्स एक्झिबिशन होतं ज्यामध्ये मी अगेन पार्टिसिपेट केलेलं होतं. तर या सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजही या कॉलेजमध्ये आहेत. कॅम्पस लाईफही चांगलं आहे. बट येस, हा एक प्रोफेशनल कोर्स असल्यामुळे आपल्याला स्टडीज हाच प्रायमरी आपला फोकस असला पाहिजे. तर एकंदरीत फारच महत्त्वाचं कंट्रीब्युशन माझ्या ओव्हरऑल करिअरमध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूरचं आहे. आणि त्याचा जो पिलर म्हणता येईल ते आहेत इथले प्रोफेसर्स. कारण एक प्रदीर्घ अनुभव, म्हणजे जे माझ्या वेळेला प्रोफेसर्स होते ते आजही काही आहेत, त्यातले काही रिटायर झाले, मोस्ट ऑफ देम आहेत. तर जवळपास 15-20 वर्षांच्या वरती अनुभव असलेले प्रोफेसर्स आपल्याला या कॉलेजमध्ये मिळत आहेत. आणि आमच्या वेळेस असं एकदाही झालं नाही की सेम प्रोफेसरने 2 सब्जेक्ट्स एकाच सेमिस्टरमध्ये शिकवलेले आहेत. तर प्रत्येक विषयाला वेगळा टीचर मिळत होता, हायली क्वालिफाईड, हायली एक्सपिरियन्स्ड. तर अशा कॉलेजमध्ये जर आपल्याला शिकण्यासाठी संधी मिळत असेल तर मला वाटतं की ही ऑपॉर्च्युनिटी आपण सोडायला नको. मी धन्यवाद देतो कॉलेजचे प्रोफेसर्सना की त्यांनी मला बोलण्याची आणि माझे व्ह्यूज शेअर करण्याची संधी दिली. थँक्यू सो मच.